शिंदे सरकारचं काय होणार याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे आणि त्यावर दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात याचिका केल्या. सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10:30 वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय आणि एवढंच नाही तर खातेवाटप आणि महामंडळांच्या वाटपाबाबत पवारांशी चर्चा करण्यात आली होती असंही फडणवीसांनी नमूद केलंय. शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. असत्याचा आधार घेऊन फडणवीस असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्याचा बदला आता आपल्याला पोटनिवडणुकीमध्ये घ्यायचा. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो. गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस असं अजित पवारांनी म्हटलंय. चिंचवडमध्ये मवियाचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी मवियाचा मेळावा झाला आणि या मेळाव्याला नाना पटोले, अजित पवार आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. सत्यजित तांबे काँग्रेसच्या झेंड्याखाली राहणार असल्याचं आता स्पष्ट संकेत ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेत. तब्बल 1.5 महिन्यांनी संगमनेरला परतलेल्या थोरातांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जीपवरून थोरातांची जाहीर मिरवणूक काढण्यात आली आणि त्यावेळी सत्यजित तांबे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या परळीमधल्या रॅली प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अपघातानंतर पहिल्यांदाच खरं तर धनंजय मुंडे परळीत दाखल झाले होते. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुद्धा नियम मोडून ही मिरवणूक सुरू राहिली आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा शहरात बजरंग दलाच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेचा निषेध करत शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. शहरातल्या कॉलेज आणि महाविद्यालयासमोरून जाताना यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे